ही गोष्ट आहे पुरुषांच्या नाकी न आणणाऱ्या देवळा सारसा गावातल्या हट्टी महिलांची. झालं असं की यंदा गावात पुन्हा एकदा फार्मर कप आला आणि पुरुषांसोबतच गावातल्या महिलांनीही शेतीत उतरायचं ठरवलं. आमचा हट्ट धरला आम्ही की आम्हाला शेती करायचीच. पण शेतीत या महिला अगदीच नवख्या होत्या. त्यांना पावला पावलावर पुरुषांची मदत घेणं भाग होतं. पुरुष मंडळी मात्र जरा हात आखडता घेत होते. पहिला आम्ही विचारायला गेलो आहे ना आम्हाला अशी अशी मदत करू लागता. एक एक जण तर म्हणायचे काय करायचे ह्याला मदत, आपला पण गट आहे ते आपल्या पुढे जातील. आता शेवटी ही स्पर्धा होती, आपल्याला पुढे जायचंय, मग ह्या महिलांना का सांगायचं. पण मागे हटतील तर त्या महिला कसल्या. त्यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला आणि पुरुषांना अखेर मदत करायला भाग पाडलंच. आम्हाला कंटाळा वाटायचा कधी कधी, कारण एक एक गोष्ट त्यांना 10-10 वेळेस सांगायची, हे असं करायचं ती तसं करायचं, मग त्यांना आम्हाला उत्तर द्यायला वेळ पुरणार. कंटाळून का होईना पण पुरुष महिलांना मदत करू लागले आणि एकत्र काम होऊ लागलं. महिलांची शिकण्याची भूक मात्र उत्तरोत्तर वाढतच होती. एके दिवशी तर गटातल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याकडे एक खास हट्ट धरला. तर तिनं असा हट्ट धरला की ती नाही म्हणली मला ती ट्रॅक्टर शिकायचं आहे. मग शेवटी तिच्या ह्याच्या पुढं हट्टा पुढं हे होऊन मी तिला ट्रॅक्टर शिकवाय चालू केलं. आणि ती 2-4 दिवसातच एवढं फास्ट ट्रॅक्टर चालवली की मला सुद्धा इतक्या लवकर चालवता आलं नाही ते ट्रॅक्टर. एवढं तिनं फास्ट लवकर लक्षात घेतलं ट्रॅक्टर चालवण्याचं. ट्रॅक्टर चालवण्याचं हे वेड महिला गटात वणव्यासारखं पसरू लागलं. बाकीच्या महिला म्हणल्या आम्हाला बी शिकायचे, त्याच्यातल्या अजून 2-3 महिलांनी शिकलं. ज्ञानेश्वरीताई म्हणल्या बसून तरी बघा तुम्ही, भीती तरी मरून जाईल बसल्यावर, नाही बसल्यावर तुमची भीती कशी जाईल. मग त्याने बसविलं. सुरू कसं करायचं, चावी इकडे फिरवायची अशी फिरवायची ते सांगितलं. गेर माग पुढे ढकलायचं, कशी वळवायचं, कसं हे करायचं ते सांगितलं. मी तर पहिल्यांदाच बसले होते, स्टेअरिंग वर हटवलं असं वाटलं आपण कुठे आहेत, आपण पण चालवू शकतो. आता ट्रॅक्टर बसून आम्ही स्वतः कुळपणी करायला, आता आम्हाला कशाचीच भीती राहिली नाही. या ट्रॅक्टरधारी महिलांनी मग आपल्या कामाची घोडदौड सुरूच ठेवली आणि पुरुषांनाही कामाला लावलं. पुरुषांना आम्ही असं म्हणलं की योगिता ताईच्या शेतामध्ये आम्हाला चिकट सापळे व पक्षी थांबे ते लावायचे, तर चला. तर आम्ही शेतामध्ये गेलो. मग पहिला दिवस प्रचंड दिवसभर, त्या दिवशी कुणी डबे आणले नव्हते काय नव्हते, परंतु पूर्ण दिवस गेला. कुणाला भूक लागलेली, कुणाला ताण लागलेली, मग ते चिकट सापळे चटकून लावले आणि आपल्या गावाकडे गेला. दुसऱ्या दिवशी सुद्धा महिलांनी आम्हाला चिकट सापळे लावायला बोलवलं. मग आम्ही रडत करतच गेलो. आम्ही म्हणलं काल भाकरी नाहीत, पाणी नाही म्हणलं, उपाशी मी आलाव म्हणलं, आज कशाचे आजूक आज बी असं ताना बाबा म्हणलं. पुरुष पार थकले होते पण महिलांच्या मनात मात्र आज काहीतरी औरच शिजत होतं. त्यांनी पुरुषांसाठी एका मोठ्या आयोजनाची जय्यत तयारी केली होती. पुरुषांना मात्र याचा मागमूसही नव्हता. तर मग ह्यानी असं महिलांनीच का ठरविलं आम्हाला माहिती नाही, चला म्हणल्या इकडे. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी जे आमचा सन्मान केला ही आमच्यासाठी म्हणजे खूप आश्चर्याची दखा होती. त्यांचं फुलं ही स्वागत केलं, पाय धुतले, रांगोळी काढल्या. जे सासरवाडीत सुद्धा आमचा सन्मान जे झाला नाही, ती सन्मान तिथं भेटला आम्हाला. ओवाळणी केली इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेस त्यांनी ती पंचपक्वान चालू केले, बालुशाही, धोंडे, पुन्हा पुरणपोळी, तूप, भजे, कुरोड्या, पापुड्या, आमटी, एक आटम आला संपला असण, दुसरा आला संपला असण, तिसरा आला संपला असण, आता ताटात बसताना एवढं बालुशाहीन फलानं बिस्तानं काय खावं हे काहीच कळालं नाही. आम्हाला असं वाटलं की 5-स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आमचे एवढे कधी पैसे देऊन आपण एवढे खाऊ शकत नव्हतो, ही एवढी व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली दिसते. पोट फुटू असतो सगळ्यांनी जेवण केलं. बरेच मंडळे भावनिक म्हणजे भावनिकसुद्धा झाली, बऱ्यांचे डोळेसुद्धा पाणावले आणि ती जी शीन होता ती आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आजवर पुरुषांच्या नाकी न आणणाऱ्या हट्टी महिलांनी दाखवलेल्या या आपुलकीच्या भावनेने आज गावात एक प्रेमाची नदीच जणू वाहती झाली आहे. एकदा प्रेम जर लागलं आणि एकूण एकाचं मन जर मिळालं तर शेवट बी त्याचं नातं कधी तुटू शकणार नाही, असंही नातं आता झालेलं आहे. ही परंपरा आम्ही आहो तोपर्यंत कधी तुटणार नाही.